डेफिनेटली हार्दिक पांड्या आपला बेस्ट ऑलराउंडर आहे इंडियाचा आता सध्याला, आणि तो वर्ल्ड कपमध्ये फिटनेस त्याचा राहिला तर तो नक्कीच खेळणार. आणि हार्दिक पांड्याची महत्त्वाची भूमिका असेल आपल्याला वर्ल्ड कप जिंकवण्यामध्ये. जस्ट बिकॉज ऑफ फ्यू कमेंट्स यू कॅनॉट जस्ट लाईक गेट एम आउट ऑफ द टीम. काय आउट ऑफ द स्टेडियम यार, काय सिक्स मारले यार, वंडरफुल वंडरफुल. हो, त्याला डेफिनेटली घेतला पाहिजे, कारण का त्याने खूप म्हणजे तो पार्ट सोडला तर ही इज रिली गुड ॲज अ प्लेअर. इवन तो बॉलिंग पण चांगली करतो पण बॅटिंग त्याची आउटस्टँडिंग आहेच. सो वी नीड अ बॅट्समन हू इज एक्सक्लुसिव्ह ॲट दॅट ऑर्डर. मला असं वाटत नाही आहे, कारण त्याचा जो ॲटिट्यूड आहे आणि जे खेळण्याची पद्धत आहे त्याच्यात सातत्य नाही आहे. त्याहीपेक्षा आपला जर जाधव टीममध्ये असेल खालच्या तळाला इतरांना घेऊन खेळण्यात त्याचा कसब चांगला आहे. हो, हार्दिक पांड्याचा परफॉर्मन्स खूप बेटर आहे. तो वर्ल्ड कपला खेळेल कारण तो एक चांगला ऑलराऊंडर आहे. त्याचा परफॉर्मन्स तर बॅटिंगमध्ये नाही तर तो बॉलिंग फिल्डिंगसुद्धा चांगली करतो, त्याची कॅचेस वगैरे चांगल्या पकडतो. तो खूप ॲक्युरेट आणि ॲग्रेसिव्ह पण आहे ऑन फील्ड. हार्दिक पांड्या असा एक विनर आहे की जो कुठली मॅच एकदम स्मूथली कम्प्लीट करू शकतो. बॉलिंगनी बॅटिंगनी कुठल्याही लेवलला तो एक परफेक्ट खेळाडू आहे. तो आपल्या टीमसाठी 6व्या 7व्या रँकला कुठल्याही लेवलला तो एकदम फिट आहे. हो, नक्की खेळेल. 7व्या क्रमांकाचा आपल्याकडे आहे ना, जर भारत 7 बॅट्समन घेऊन खेळलं तर 7वा बॅट्समन पांड्या असेल आणि एक ऑलराऊंडर. हार्दिक पांड्यावरती जर आपण बघायला गेलं तर जास्त डिपेंडेबल आपण हार्दिक पांड्यावरती पण राहू शकतो, कारण का तो मिडल ऑर्डरसाठी पण चांगला आणि ओपनिंग बॅट्समनसाठी पण चांगला आणि त्याची बॉलिंग स्पेल जी आहे ती पण खूप चांगली आहे.